फेसबुकच्या माध्यमातून मला धमकी मिळाली आहे कदम नावाच्या व्यक्तीने. माझ्यावरती जो 3 महिन्यापूर्वी हल्ला झाला गणपती गायकवाड यांनी केलेला, त्याला त्यांच्या नावाला धरूनच त्यांनी मला धमकी दिलेली आहे. त्याने धमकी देताना असं म्हटलेलं की तू 4-6 गोळ्यांनी वाचल्या, तुला आता 8 गोळ्या तुझ्यावरती फायर करू किंवा जीवे ठार मारू, अशा पद्धतीने धमकी दिलेली. मी गेल्या 3 महिन्यापासून पोलीस स्टेशनला निवेदन करतो आहे की आपण जे फरार आरोपी आहे त्याला लवकरात लवकर अटक करा, कारण की ते फरार आरोपी अजून अटक केलेले नाही आहेत. आणि राजकीय अनेक नेत्यांनी मला माहिती दिलेली आहे की तुमच्या जीवाला अजूनपर्यंत धोका आहे, त्यामुळे सावध राहण्याचं मला बऱ्याच लोकांनी सूचना केलेली आहे. ज्याने धमकी दिली पूर्ण ते आता पोलीस चौकशीमध्ये निष्पन्न होईल. मी या ठिकाणी तक्रार दाखल केलेली आहे, पोलीस कारवाई करत आहे. कोणार्क अपना शहर अपनी बातें.